अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बुधवारच्या सुनावणीमध्ये कोर्टानं नवनीत राणांच्या वकिलांना चांगलंच फटकारलं. तर मुंबई हायकोर्टानं 8 जून 2021 रोजी खासदार नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं होतं. त्याविरोधात नवनीत राणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. खासदार नवनीत राणांच्या जातवैधता प्रमाणपत्राचा मुद्दा गेल्या 5 वर्षांपासून गाजतोय. अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती अंतर्गत राखीव आहे. नवनीत राणांनी 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. नवनीत राणांनी 2013 जात प्रमाणपत्र घेतलं होतं असा आरोप करण्यात आला होता. नेमकं प्रकरण काय आहे ते बघूया. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला असल्याचा आरोप करत शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना मुंबई हायकोर्टानं 8 जून 2021 खासदार नवनीत राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र रद्द केलं होतं. तसंच नवनीत राणांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 27 जुलै 2021 सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयावर स्टे दिला होता. सुप्रीम कोर्टात आज पण या मॅटरची हिअरिंग झाली आणि उद्या पण हे कंटिन्यू होणार आहे. तर आनंदराव अडसुळांचाच असा प्रयत्न आहे की ह्याच्यात सुप्रीम कोर्टानी काहीतरी एक निकाल द्यावा, कारण सुप्रीम कोर्टानी जी आत्ता स्थगिती दिली आहे ती राणांच्या फेवरमध्ये, तर ह्याच्याबद्दल काहीतरी फायनल निर्णय द्यावा असा आनंदराव अडसुळांचा प्रयत्न आहे. आणि उद्या आपल्याला समजेल की ह्याबाबत सुप्रीम कोर्ट काय भाष्य करते. नवनीत राणांचे वकील योग्य मुद्द्यावर बोलत नसल्यानं कोर्टानं त्यांना चांगलंच फटकारलं. त्यामुळे नवनीत राणांसमोर नवं संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेलं प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटं ठरल्यास संबंधित सदस्याचं पद रद्द होऊ शकतं. मतदारसंघ हा एखाद्या जातीसाठी राखीव असल्यास आणि संबंधित उमेदवार त्या जातीचं बनावट प्रमाणपत्र सादर करून निवडणुकीकरता पात्र ठरला असल्यास याची दखल निवडणूक आयोग घेऊ शकतं. त्यामुळे नवनीत राणांच्या जातवैधता प्रमाणपत्राचा मुद्दा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरतोय. परिणामी गुरुवारच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हे सगळे महत्त्वाचे रिपोर्ट पाहिल्यानंतर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.